विरार में केंद्रीय और परिवहन मंत्री नितिन गडकरी के आगमन के दौरान आगरी सेना द्वारा रास्ते में काला झंडा दिखाया गया। पुलिस ने झंडा दिखाने वाले लोगों को गिरफ्तार कर लिया था। आपको बता दें कि आज सुबह केंद्रीय और परिवहन मंत्री नितिन गडकरी विरार पश्चिम के महाडा ग्राउंड पर वसई जनता सहकारी बैंक के 50 साल पूरे होने के उपलक्ष्य में आमंत्रित किए गए थे। इस कार्यक्रम के दौरान विधायक हितेंद्र ठाकुर, क्षितिज ठाकुर, राजेश पाटिल और प्रथम महापौर राजीव पाटिल, बैंक के पदाधिकारी, मनपा अधिकारी और भाजपा के कार्यकर्ता उपस्थित थे। वहीं कार्यक्रम समाप्त होने के बाद गडकरी गोकुल टाउनशिप बालाजी हॉल में बीजेपी कार्यकर्ताओं के साथ जनसंवाद किया। संवाद कार्यक्रम में भारी संख्या में बीजेपी कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित रहे। वहीं जनसंवाद के दौरान गडकरी ने कहा, आने वाले दिनों में वसई विरार की सूरत बदल दी जाएगी, खासकर मुंबई अहमदाबाद हाईवे का कार्य जल्द पूरा किया जाएगा। गडकरी ने कहा, मुंबई दिल्ली हाईवे का कार्य तेजी से चल रहा है, उसे भी जल्द पूरा कर लिया जाएगा। संगठन मंत्री हेमंत माथुर, प्रदेश सचिव पक्षाचे सर्व पदाधिकारी गण उपस्थित कार्यकर्ता बांधवांनी कळवलं, महाराष्ट्र मध्ये छोट्याशा कार्यकर्त्यापासून प्रदेश अध्यक्षापर्यंत अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मला मिळाली। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 18 वर्ष आपल्या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली। माननीय मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जे भाजप शिवसेनेचं सरकार होतं त्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आज मी नंतर भारतीचा देशाचा अध्यक्ष पण झालो। आज केंद्रात मंत्री झालो पण मी तुम्हाला सगळ्यांना बघितल्यावर एक गोष्ट नक्की सांगतो, मी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री होतो, मंत्री माजी मंत्री होतो, आमदार माजी आमदार होतो, खासदार माजी खासदार होतो, पण कार्यकर्ता कधी माजी कार्यकर्ता। आपल्या पक्षाची जी काही संपत्ती आहे ती माझ्यासमोर आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मंत्री होण्याची जी संधी मिळाली आहे ती केवळ माझ्या कार्यकर्तृत्वामुळे नाही मिळाली, असे असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध आपलं जीवन भारतीय जनता पार्टीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारकांना समर्पित केलं। त्या लाखो करोडो कार्यकर्त्याच्या बलिदानातून त्यांनी केलेल्या कार्यातून आज शिखरावर जाण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। तो काळ कधी नव्हता, मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, निवडून येण्याची शक्यता नव्हती, अशा वेळी पण कार्यकर्त्यांनी सातत्याने आपला पक्ष आणि आपला विचार जिवंत ठेवला। 75 साली मी नाशिकमध्ये होतो, इमर्जन्सी लागली आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशी परिस्थिती होती, पण या सगळ्यावर मात करून अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यानंतर माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारला 300 पेक्षा जास्त जागा लोकसभेत मिळाल्या। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, 2 दिवसापूर्वी मी नॉर्थ ईस्टमध्ये होतो, मिझोराममध्ये प्रचारासाठी गेलो आणि ज्यावेळी प्रचाराला गेलो तेव्हा मला वाटलं मिझोराममध्ये काय आपली परिस्थिती काहीशी चांगली नाही आहे, पण तिथे जेव्हा एका स्टेडियमवर सभेला गेलो तर समोर 4-5 हजार लोक वाट पाहत होते। आपण नेहमी म्हणायचो काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत मला खूप आनंद आला तुमच्या इथून इथे येताना, कारण हा जो रस्ता आहे हा फार कठीण आहे, हे दाखवलं आहे तुम्ही काळजी करू नका, लवकरच मी आज
तुम्हाला घोषणा करतो की या रस्त्याचं जो एक्झिस्टिंग नॅशनल हायवे आहे याचं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड एक महिन्यात तीन जिल्ह्यातली अंडरपास आहे, 10 फूट रोड ब्रिगेज आहे आणि त्याबरोबर अजून काही त्याच्यात कार्य करायचं असेल तर मी तुम्ही सगळे अभ्यास करून मला सांगा. हा रस्ता चांगला करण्याचा आपण मी नक्की प्रयत्न करू. दुसरी गोष्ट दिल्ली ते मुंबई आपण 1,00,000 कोटी रुपये खर्च करून मोठा हायवे बांधतो 120 मीटर त्याची जागा दिल्ली एक लेन असते 3.5 किलोमीटर म्हणजे हिशोब केला तर हा रस्ता 30 लेन. पहिल्या स्टेजमध्ये 4-4, 8 लेनचा आहे आणि लवकरच मला विश्वास आहे की या रस्त्याच्या माध्यमातून नक्की या भागाचा विकास होईल. या भागाच्या विकासामध्ये मी जेव्हा मंत्री होतो महाराष्ट्रात तेव्हा 55 उड्डाणपूल वरळी बांद्रा सिव्हिल प्रोजेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधण्याची मला संधी मिळाली तेव्हा माझं स्वप्न होतं की वसई विरारपर्यंत पूल करायचं. आज जे आपल्या महाराष्ट्रात MSRDC आहे त्याचा मी त्याची स्थापना करण्याची संधी मला मिळाली. मी संस्थापक अध्यक्ष होतो. आता MSRDC एक काम करत आहे आणि म्हणून आता या दिल्ली मुंबई हायवे जो आहे तो JNPT मध्ये उरणपर्यंत जाणार आहे. पण मी आजच तुम्हाला सांगतो की या हायवेला वसई विरारला जोडला जाईल आणि त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मुंबईला नरिमन पॉईंटपर्यंत जाऊ शकाल अशी व्यवस्था मी करू. गेले तर मनालीवरून रोहतांग पास आहे तिथे गाडीने जायला 3.5 तास लागतात. आता तिथे आम्ही अटल टनेल बांधली आहे 8 मिनिटात तुम्ही तिथे आल्यानंतर लडाख लेहपर्यंत मोठा रस्ता आम्ही बांधतोय त्यात 5 टनेल आहे जरूर जा. आणि मग कारगिल लागतं लडाख लेहनंतर तिथे लढाई झाली होती त्या कारगिलच्या खाली 11.8 किलोमीटरची आशियातली सगळ्यात मोठी टनेल आम्ही बांधतो. आपण 80% काम करून आहोत. समोरून बाबा अमरनाथचं दर्शन होत आणि त्या टनेल आम्हाला एक झेलो टनेल बांधली तिथून आलं की श्रीनगरला आणि श्रीनगर ते जम्मूच्या मध्ये 18 टनेल बांधायच्या त्यापैकी 15 बांधून पूर्ण झाल्या 3 चं काम सुरू आहे. तुम्ही कटराला जाता देवीचं दर्शन करायला कटराच्या आधी दिल्ली अमृतसर हायवे लागतो आणि ज्यामुळे दिल्ली ते अमृतसर केवळ 4 तासात कटरा 6 तासात त्या हायवेची सरळ तुम्ही आले की दिल्लीवरून दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे आणि तुम्ही सुरत पर्यंत आल्यानंतर जेवढा दक्षिणेत ट्रॅफिक जातो उत्तरेचा तामिळनाडू केरळ कर्नाटक नंतर आंध्र प्रदेश हा सगळा जो ट्रॅफिक आहे तो आता मुंबईत नाही आहे तुमच्याकडे नाही आहे तो सुरत पासून वळला सुरत ते नाशिक नाशिक ते अहमदनगर आणि अहमदनगर ते सोलापूर आणि सोलापूरच्या कर्नूल आता अर्थही काम सुरू झालं. देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को.